ഭൂമി കന്നഡ. आली आली भूषणरावांची उष्टी हळद आली. लक्ष्मी, मी तुला आधीच म्हणलं होत ना, हळदीची साडी नेसून घे म्हणून. जा आता पटकन नेसून ये. दीपाली, जसा पटपट ताई नाद घेऊन जण तयार करून बाहेर घेऊन ये. वय लक्ष्मी, तुझ्या वहिनीला तर लई घाई झाली वाटते तुला पाठवायची. औ काय कुसर पुसर करत बसलाय, जा की पटपट. चल बसा ना. प्रियंका, पाणी आण. होय आणते. मी लक्ष्मीला भेटू शकते? या की या. या 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 या. ताई, नवरदेवाच्या बहिणीला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय म्हण. तुम्ही बोलत बसा. दीपाले, जरा चल ग. लक्ष्मी, माझ्या लग्नात तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. ज्या तारा कशी कोणी मान वर करून बोलू शकत नाही, त्या तारा कशी दोन हात करायला निघाली होतीस, मग आता स्वतःसाठी का नाही उभी राहिलीस? का या लग्नाला नकार नाही देतेस? आता तू बोलशील की मी काहीही बोलते, पण खरंच सांगते, तू नको येऊस आमच्या घरी. आमचं घर हे घर नाही आहे, बायकांचा बंदीखाना आहे. मला तर असं वाटतं ना की कुठल्याच मुलीने आमच्या घरी सून बनवून येणार. तुझ्यासारख्या जमिनीला जीव लावणाऱ्या मुलीने तर नाहीच नाही. मी स्वतःसाठी उभी आहेस ग. हंजीच्यावर माझा सगळ्यात जास्त जीव, त्याच जमिनीसाठी मी तुमच्या घरी येते. आणि माझं आणि माझ्या या जमिनीचं काय वेगळं राहिलं? काळ्या मातीमध्येच लहानाची मोठी झाली. आजपर्यंत जे काही केलंय ना, ते फक्त तिच्यासाठीच. ही माती, हे शेत, हेच आमच्या शेतकऱ्यांचं अस्तित्व आहे. आणि त्याच अस्तित्वाला टिकवण्यासाठी हे सगळं करते. अहो ताई, तुम्ही अजून बोलत बसलाय होय. अहो तिकडं सगळे वाट पाहतायत आणि ताई तुमच्या घरीच येणार आहेत की. मग तेव्हा गप्पा मारत बसा. आता चला पटापट हळद लावायची. चला चला. अभिनंदन, निवांत अभिनंदन बोलता येणार नाही म्हणून आत्ता बोलतोय. तू लग्न करून घरी येशील आणि मी लंडनला निघायच्या गडबडीत असेल. आणि जसं माझ्याशी भांडलीस तसं माझ्या घरच्यांशी भांडू नकोस. आलो. आई, आपण हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला. अभिनंदन बळी काका. राहू दे राहू दे, कशाला कशाली तुम जोडे मारताय? काय झालं काका, तुम्ही असं का बोलताय? जे आहे तेच बोलतोय. बळी काका, माझे आजोबा म्हणायचे, घर म्हणजे भांड्याला भांड लागतच आणि आवाज होतोच. सॉरी, म्हणजे मला तुमच्या घरातल्या विषयावर बोलायचा अधिकार नाहीये, पण घरातले सगळे आनंदात आहेत आणि तुम्ही इथे असे, तुमची तब्येत तर बरी आहे ना? मला काय झाले, देव जित्यापणे नरक यातना भोगल्याशिवाय मारल कसा मला? तुम्ही इथं बसलायत होय,
नवरदेवाच्या भावाला उष्टीहळद लावायला बोलवले. नाही म्हणजे कस, आता तुमच्या मी नात्याची नव्याने सुरुवात होतीये तर सुरुवात चांगली गोड होऊ द्या की. चला चला पटकन हळद लावून घ्या. थांबा. अजून मी येळ आहे लक्ष्मी, नको लावू हळद. लक्ष्मी तू जर हळद लावलीस तर मी बोलणार नाही तुझ्याशी. लावा तुम्ही हळद. लईच गडबड आहे बाबा लग्नाची, पण काय करणार, मला सगळं बघावं लागतंय ना. आम्ही काही तारकांच्या माग नव्हतो गेलो लक्ष्मीताईंना सून करून घ्या म्हणून. तारका स्वतःहून त्यांनी हात मागितले आमच्या लक्ष्मीताईंचा. तस मला आधी बोलल्याच होत्या त्या, म्हणून तर पुढाकार घेऊन मी सगळं करते. तशा आमच्या लक्ष्मीताई भारीच आहेत. कसंच ते माणूस चांगला असेल ना तर त्याच्या आयुष्यात मी सगळं चांगलं चांगलंच होत राहते. अनु तुम्ही काय आयुर्वेद आणला की नाही की अशाच हात हलवीत आल्यात. आणलाच असेल ना. अगं बाई वरात आली वाटत, तुम्ही बसून घ्या मला जावंच लागेल. कसं आहे मला सगळं बघावं लागतंय ना म्हणून. बसा बसा मी आलेच. हा काय नवर जो माटवात आला तरी मी बळी कुठे दिसत नाही गो. येणार आहे ना. येणार आहेत की. मुलीच लग्न आहे आणि वडील नाही असं कसं होईल. तेच म्हणलं मुलीचं बाप तर लग्नात पाहिजे आणि तोच नसेल तर. नाही अहो ते येतच असतील, जरा तब्येत बिघडलेली सकाळी त्यामुळं जरा. येतच असतील ते. या तुम्ही. नक्की तब्येत बिघडली आहे ना. आवय खरच. नाही कसं आहे मोरीचा बाप नसेल तर लगीन लागणं जरा अवघड असते ना. म्हणून म्हटलं. नाही नंतर तुम्ही म्हणाल ताराक्कांनी सांगितलं नव्हतं म्हणून. काय ताराक्का अहो येतच असतील ते. तुम्ही या की. या या या.
तुम्ही कुठं चाललाय? तुमचे बाबा आधी कुठल्या कोपऱ्यात बसले ते बघा जा. हा जातो ठेव. आहो चला की लवकर. आता कवर इथे असं बसून राहणार आहे? तिकडं सगळे वराडी मंडळी आले असतील. नवरदेव पारावर जायची येळगी झाली आणि भेटीचा कार्यक्रम मी थांबला असेल अजून. आणि तुम्ही अशी इथे बसून राहिले मग तिकडे हिवाळी भेटीच्या कार्यक्रमाला कोण उभं राहील? हा त्याला काय कोणी बी उभं राहिलं तरी जमत. त्यासाठी मी असण्याची गरज नाही. तुमचं नाही असं वागणं मला काही पटना बघा. माणसानं हट्टी असाव पण एवढा हट्टीपणा बी काही कामाचा नाही. हे बघ कुसुम, मी अजून बी या लग्नाला परवानगी दिलेली नाहीये. हा असं काय बोलताय तुम्ही? असं कसं बोलतोय म्हणजे? बरोबरच बोलतोय. माझी पोरगी तिकडे ईशाची परीक्षा घ्यायला निघाली आहे. बाप म्हणून काय उघड्या डोळ्याने बघत बसू? हे बघ कुसुम, तुला बी माहिती ती माणसं काय चांगली नाही. अहो जग बदललंय. नका माग पुढे पाहू. आपण मी आपल्या लेकीसाठी बदलू आणि तिच्या पाठीशी उभं राहू. आता आपल्या समोर काय येळ आली ते पाऊलच आपल्याला पाऊल उचलावं लागेल ना. तर परिस्थितीला समोर न जाता असं कोपऱ्यात येऊन बसायचं. लक्ष्मीनी लहानपणापासून तुम्हाला एवढे कष्ट उपसताना, त्रास करून घेताना, शेतीला जीव लावताना, रानात राबताना, जमिनीत विश्वासाने बी पेरताना, ऊन वारा पाऊस अंगावर झेलताना पाहिलंय. तुमच्या संगत ती रानात राबली, कष्ट उपसले तिने, नाकात वारे गेलेल्या जनावरांना व्यसन घातले आणि अशी रानात ताऊन सुलाखून निघालेली बळीराजाची भूमिकन्या तारकाचा त्रास सहन करेलच कसा? ती सगळ्याला पुरून उरण. आणि यकुलते हे पोरीचं कन्यादान करण्यासारखं दुसरं पुण्य नाही बापाच्या पदरी. किती बी समजवलं ना तरी मी नाही जाणार लग्नाला. नाही करणार माझ्या पोरीच कन्यादान. तुमच्याबद्दल ऐकले हो. तुमचं थोडं मार्गदर्शन भेटलं असत तर. अहो त्याला काय तेवढंच काम आहे वय. जेवाय सुद्धा येळ नसतोय त्याला. नाही तर काय. अहो हे लग्न झालं की लगोलग फॉरेनला चाललाय तो. कधी मी कोणाचा शब्द मोडित नाही माझं लेकरू. आमच्या खानदानाचा खरा वारस आई हो. या तुम्ही येळ मिळाला ना की तुमच्या पोराची भेट घालून देते मी. नमस्कार. आलोच इम्पॉर्टंट आहे. बर काय सांगितलं ते ध्यानात आहे ना? हर्षवर्धन लंडनला जाता कामाने. माझी आणखी एक इच्छा आहे. बळी लग्नात आला पाहिजे. त्याचा पडलेला चेहरा बघायचा आहे मला. तुमचं म्हणणं बरोबर आहे तारक्का. अगं पण हे होणार कसं? मी तर असं ऐकलंय की तू त्याच्या घरातून मी बाहेर पडेना झालाय. ते माझ्यावर सोड. तू गाडी घेऊन त्याच्या घरी जा. जी दिसतंय लक्ष्मीताई एक नंबर. मी आले जरा जाऊन. लक्ष्मी तुझी तयारी झालीय पण तुझ्या मनाची नाही. अगं चेहऱ्यावरून दिसतंय तुझ्या. गुरुजी कधी बी म्हणतील की नवरी मुलीला घेऊन या. बघ विचार कर अजून बी येळ नाही गेलेली. माझा निर्णय झालाय दीप.
आणि पक्का झाला. सात जन्म जरी घेतलेस ना तरी घोरपड्यांची सून व्हायची लायकी नाही तुझी. वग तयार, बाकी समदा हिशेब मॅच करणार आहे. अगदी राजाच्या राणीवाणी दिसतीयस. पत्तीचा काय उपयोग? अग तुझा बाप लग्नात नाही, कस करायचं ग? उत्साह म्हणजे म्हणजे मला जरा बोलायचं आहे. होय लक्ष्मी, मी हाय इथंच बाहेर. लक्ष्मी असं नाही चालायचं बरं का? बळी तर लग्नाला आलाच पाहिजे. कन्यादानाशिवाय लगीन लागलं तर लोक कसं मानत्यार? कन्यादान तर झालंच पाहिजे. कन्यादानाला नाक्षदा टाकायला जर तुझा बाप नसल तर मी काय तुझी जमीन परत द्यायची नाही. पण तुम्ही तर फक्त लग्नाची अट टाकलेली ना. मग सावकारी नाही का? नाही म्या मला ही सूट असते आणि हे समज म्याच ठरवते अस समज माझी आणखी एक अर्थ आहे. बळी जर लग्नाला आला तरच हे लगीन होईल आणि तू घोरपड्यांची सून झालीस तरच तरच तुला तुझ्या जमिनीची कागदपत्र गावत्या. नाही नाही नाही, माझ्याशी बोलून काय बी होणार नाही. तुझ्या बापाशी बोल आणि त्याला ये म्हणून सांग. अहो चला की आता त्या अक्षय कुमार पेक्षा बी जास्त हट्ट करताय तुम्ही. त्या पोराचा एक हट्ट समजू शकतोय मी, पण तुमच्या हट्टाला काय म्हणायचं? काय म्हणायचं ते म्हणा. अहो बाबा, तिथं सगळेजण विचारतायत तुम्हाला. विचारू दे, मी नाही विचारत कोणाला. याला काय अर्थ आहे? अवघच वाकडत कशाला बोलताय? आपली पोरीची बाजू आहे बाबा. मग काय झालं बाबा? अहो तुमच्या लाडक्या पोरीचं लगीन आहे, तिचं भलं होतंय आणि ती ज्या घरात लगीन करून जातीय त्या चांगल्या माणसांची सोयरीक होती आपली, त्यामुळे आपल्या आडी अडचणीला त्यांची मदतच होईल आणि हळूहळू माझ्या बिझनेसला बी भांडवल मिळेल. नाही म्हणजे गावात चार चौघात तुमचा मान बी वाढेल बाबा. अरे भाऊ म्हणून जरा तरी लाज वाटू दे स्वतःला. शेतकऱ्याचा पोर ना तू, त्याच्या रक्ताला जरा तरी जात. अरे खरा शेतकरी असतो ना तो स्वाभिमानाने जगतो, नाही तर खुशाल मातीत मिसळतो. पण कुणी फेकलेल्या तुकड्यांवर नाही जगत. अरे असं कसं रे अप्पल पोटी जन्माला आला तू? अरे दुसऱ्या पोरींचे भाऊ बघ, दुसऱ्याच्या राहण्यामध्ये सालानं घडी म्हणून काम करतील, पण आपल्या बहिणीचं चांगल्या घरात लग्न करून देतात. नाही तर तू ना नोकरीच्या कामाचा ना रानातल्या कामाचा खायला काळ आणि धुईल. अरे जगणं काय असतं ना ते माझ्या लक्ष्मीकडून शिक.
स्वतः नरकात जायला तयार झाली पण आपली जमीन नाही सोडली. माझी खरी भूमिकन्या आहे ती. अरे महेंद्र, लक्ष्मीच आहे. बाबा, लक्ष्मीचा फोन आहे. हॅलो बाबा. हा बोल. तुम्ही येताय ना? नाही, मी नाही येणार. अरे बडी, तू लग्नाला नाही आलास तर ज्याच्यासाठी तुझी पोरगी लग्नाला उभी आहे ते घडणारच नाही. येणार असशील तरच तुला तुझी जमीन परत मिळेल. नाहीतर तुझी पोरगी बी माझीच आणि जमीन बी माझीच.